प्रमोद कोटे यांनी जो त्यांच्या परिवाराने जो निर्णय घेतला की देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने जी कर्जमाफीची घोषणा केली आणि जे रेग्युलर शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा देण्याचा नाही आणि जे थकीत आहेत त्यांना त्या अनेक वर्षाचे आहेत त्यांना देऊ, त्यांनाही दिलेला नाही आणि रेग्युलरही शेतकऱ्याला दिलेला नाही. पण एक प्रामाणिक शेती करणारा एक उच्च शिक्षित शेतकरी प्रमोद कुटे यांनी ज्या पद्धतीचा जो निर्णय घेतलेला आहे ते आजही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या निर्णयाला समजलं पाहिजे आणि राज्यातल्या शेतकऱ्यांशी चर्चा केली पाहिजे की कर्जमाफी आम्ही जे वारंवार सांगितलं की मी जेव्हा मी खासदार असतानाही सांगत होतो की कर्जमाफी फसवी आहे. शेतकऱ्याला लाईनमध्ये उभं ठेवून देवेंद्र फडणवीस एक प्रकारे शेतकऱ्यांना फसवते आहे पण त्यावेळेसही आमची मजाक करण्याचं काम देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारने केलेलं होतं. पण आज वास्तविकताला आपण पाहतोय की प्रमोद कुटे सरकार एका उच्च शिक्षित शेतकऱ्यांनी या ठिकाणी इच्छामरणाचं पत्र सुप्रीम कोर्टाला लिहून आणि मुख्यमंत्र्याला मरणाच्या नंतर जमीन दान करण्याचं एक निर्णय केलेला आहे आणि या पद्धतीच्या वेदना आहे, हे वेदना आहे.